पुढे वाचूया परम सत्याच्या शक्तींनी या सृष्टीचा कालावधी निश्चित केला आहे आणि तो कालावधी संपताच या अशाश्वत सृष्टीचा पूर्णत्वाच्या योग्य व्यवस्थेमुळे विनाश केला जातो तर हे हे जसं आपण बघितलं ना आधी की आ, हे विश्वाच भौतिक विश्व एक तात्पुरती अभिव्यक्ती आहे म्हणजे हे भौतिक जगत आहे ते भगवंतांच भगवंत म्हणजे परमसत्य भगवान श्री कृष्ण यांच्या शक्तीने सृष्टीची निर्मिती केली जाते सृष्टीचा कालावधी काला निश्चित केला आहे आणि जेव्हा तो कालावधी पूर्ण होतो संपतो तेव्हा काय होतं ही जी सृष्टी आहे त्याच्या मध्ये अशी व्यवस्था केली आहे की त्याचा विनाश पण केला जातो तर हे सगळं भगवंतांच्या शक्तीने कार्य होत असत पुढे वाचूया अंशिक जीवांच्या पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्ण रूपात उपलब्ध आहेत तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण म्हणजे परमपूर्णाबद्दल अपूर्ण ज्ञान होय तर एवढा आपल्याला कळलं की अशी सृष्टी बनवली जाते सगळं भगवंतांच्या शक्तीद्वारे सगळं केलं जातं तर पहिल्या इथे या ओळीमध्ये बघूया की आंशिक जीव आंशिक जीव का म्हटलाय कारण असे हे परिपूर्ण भगवंत आहेत त्यांचे आपण काय आहोत एक छोटेसे अंश आहोत म्हणून जीवाना म्हटले आंशिक अंश असलेले हे जीव त्यांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी त्यांना जर हे भगवंत जे पूर्ण आहेत त्यांना नीट जाणून घ्यायचं असेल तर उपयुक्त अशी साधने पूर्ण रूपात उपलब्ध आहेत म्हणजे आपण जे जी जीवात्म्या आहोत आपल्यासाठी या जगतात भगवंतांनी हे भगवद्गीता उपदेश देऊन ठेवला आहे नंतर भक्त आहेत गुरु शिष्य परंपरा आहेत अशी अनेक सारी साधनं उपलब्ध करून दिली आहेत ज्यांचं मार्गदर्शन घेऊन ज्यांची मदत घेऊन आपण जे अंशिक जीव आहोत ते भगवंतांबद्दल पूर्णपणे ज्ञान घेऊ शकतील तरी पुढे लिहिलंय की तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण तर अपूर्णत्व अनुभवास येणं अपूर्णत्व म्हणजे काय तर समजा आता आपण खिचडी बनवली आहे आणि ती खायला बसलो तर आपल्याला असं वाटतं काहीतरी कमी आहे काय कमी आहे अरे मीठच नाही त्यामुळे काय आहे अपूर्णत्वाचा अनुभव येतो जसं आपण आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो की मासा आहे मासा कुठे संतुष्ट राहतो पाण्यात पण माशाला जर बाहेर काढलं पाण्याच्या आणि त्याला काही खायला वगैरे आपण दिलं तर तो मासा तिथे संतुष्ट राहील का नाही तर माशासाठी अपूर्णत्वाचा अनुभव म्हणजे काय आहे तो पाण्यात असेल आणि तो आनंदात राहील तर इथे म्हंटल आहे की सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचं कारण जे जी जीवात्मा आहे त्याला अपूर्णत्वाचा अनुभव येतो त्याचं कारण काय आहे परमपूर्णाबद्दलचे अपूर्ण ज्ञान परमपूर्ण कोण आहेत भगवान श्रीकृष्ण तर असेही जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण ज्ञान नसणं त्यांच्याबद्दल काही ज्ञानच नसणं असं झाल्यामुळे हा जो जीव आहे त्याला अपूर्णत्वाचा अनुभव येतो तर असे हे जे भगवंत आहेत त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्या आपण जीवात्मा आहोत त्यांना हे शरीर दिलंय आणि ह्या शरीराला सगळी विविध इंद्रिय आहेत आपण इंद्रियांचा आताच अभ्यास केला ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत तर अशी ही सगळी जी इंद्रिय भगवंतांनी दिलेली आहेत तर सगळं ज्ञान जसं भगवत दिलं आहे जे भक्त ज्ञान देतात गुरु शिष्य परंपरेद्वारे ज्ञान मिळतं तर हे सगळं ज्ञान काय मिळतं जीवाला हे सगळं आपल्याला जे शरीर मिळालंय ते भगवंतांकडून मिळालंय आणि जीव आहे तो कोण आहे भगवंतांचा अंश आहे भगवंतांचा नित्यदास आहे नंतर ही इंद्रिय कशासाठी भगवंतांनी दिली आहे या इंद्रियांनी जीवाने भगवंतांची सेवा करायला पाहिजे तर असा हा जो जीव आहे जो जो ह्या भक्तांकडून गुरु शिष्य परंपरेतन जेव्हा ज्ञान प्राप्त करतो आणि आपल्या इंद्रियांना भगवंतांची सेवेत लावतो तेव्हा भगवंतांची सेवा केल्यामुळे म्हणजे जीव आहे तो एक अंश आहे भगवंत आहेत ते पूर्ण आहेत आणि हा अंश असलेला जीव जेव्हा पूर्ण असलेल्या भगवंतांची रोज नियमितपणे सतत योग्य मार्गदर्शनामध्ये सेवा करायला लागतो तेव्हा काय होत हा जीव आहे तो एक विशिष्ट आनंदाचा दिव्य आनंदाचा अनुभव करायला लागतो आध्यात्मिक सुख त्याला समाधान प्राप्त व्हायला लागत तर ह्या ह्याला एक श्लोक आहे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिर ऋषिकेन ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ऋषिकेश म्हणजे ऋषिक अधिक ईश इंद्रियांचे स्वामी आपण आपल्या इंद्रियांनी इंद्रियांचे स्वामी कोण आहेत ऋषिकेश भगवान श्री कृष्ण यांची जेव्हा सेवा करतो त्याला भक्ती म्हणतात तर असा हा जो मनुष्य जेव्हा भगवंतांची सेवा करायला लागतो तेव्हा हळूहळू हळूहळू काय आहे त्याला या भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त व्हायला लागतं एवढं आपल्याला कळलं पुढे वाचूया म्हणून भगवद्गीतेत वेद विद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे तर वेदांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा केली आपण आधी पाहिलं होतं याच पाच विषयांवर परमेश्वर जीवात्मा प्रकृती म्हणजे भौतिक जगत काल आणि कर्म याच पाच विषयांवर वेदांमध्येही चर्चा आहे आणि त्याच विषयांवर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण ज्ञान देतात आणि म्हणून म्हटलंय की भगवद्गीतेत विद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे पुढे वाचूया वेदांत सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे व हिंदू लोक वैदिक ज्ञानाला पूर्ण व अचूक मानतात तर वेदांमध्ये जे काही ज्ञान आहे ते कसं आहे सगळं ज्ञान अचूक आहे अचूक म्हणजे जे, जे कधीच ज्यामध्ये काही चूक नाही जे सर्व अवस्थेत प्रत्येक अवस्थेत प्रत्येक काळामध्ये सदैव सत्य राहते ते म्हणजे अचूक ज्ञान तर असं हे ज्ञान आहे वैदिक ज्ञान त्या ज्ञानाला कोणाच्याही तपासणीची आवश्यकता नाही चेकिंगची आवश्यकता नाही कुणी त्याला प्रमाणित केलं पाहिजे याची आवश्यकता नाही त्याच्यावर काही सर्वे करायला पाहिजे ह्याचीही आवश्यकता नाही रिसर्च करायला पाहिजे अशीही काही आवश्यकता नाही कारण ते कसं आहे अचूक असं सत्य आहे तर वैदिक शास्त्रातलं ज्ञान आहे ते यथावत जसं आहे तसं आपल्याला स्वीकारायचं का कारण ते डायरेक्ट परम सत्य असलेल्या भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष आलेलं आहे तर प्रभुपाद हे समजवण्यासाठी पुढे उदाहरण देत आहेत ते वाचूया उदाहरणार्थ गाईचे शेण म्हणजे जनावराची विष्ठा आहे आणि स्मृती किंवा वैदिकशास्त्रानुसार एखाद्याने जनावरांच्या विष्ठेस स्पर्श केल्यास स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे परंतु मात्र शुद्धिकारक मानले जाते एखाद्याला या गोष्टीत विरोधाभास वाटेल परंतु असा वेदांचा आदेश असल्यामुळे त्याचे म्हणजे त्या आदेशाचे पालन करण्या काहीच चूक नाही खूप मोठ वाक्य झालं आपण नीट समजून घेऊया तर इथे म्हटलं आहे की उदाहरण देत आहेत प्रभूपात की कसं वैदिक शास्त्रामध्ये ज्ञान दिलंय ते अचूक आहे आपण हे नीट समजून घेऊया आता तर वैदिकशास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की एखाद्या जनावरांच्या विष्ठेस आपला स्पर्श झाला समजा आपण चालत चाललो आहोत आणि आपल्या पायाला एखाद्या जनावरांच्या विष्ठेचा स्पर्श झाला तर आपण शुद्ध करण्यासाठी स्वतःला शुद्ध करण्यासाठी स्नान केलं पाहिजे असं शास्त्रात लिहिलंय आणि त्यातच पुढे काय दिलेलं आहे की गाईच शेण आहे ते कसं आहे अतिशय शुद्धिकारक आहे तुम्ही पूर्वी जर खेड्यापाड्यात गेल्या असाल आणि अजूनही आताही बघतात तर तिथे शेणाने घर सारवलं जातं अंगण सारवलं जातं यज्ञ होतात जिथे तर यज्ञांच्या आसपासही सगळीकडे यज्ञस्थळी असते तिथेही शेणाने लिंपण केलं जातं तर असं हे जे गाईचं शेण आहे गाईचं शेण जे आहे ते कसं आहे म्हटलं इथे शुद्धिकारक मानलं जातं तर एखादा वाचणारा म्हणेल अरे इथे याच वैदिक शास्त्रात आहे की जनावरांची विष्ठा शरीराला स्पर्श झाला तर स्नान करा आणि शेंटर जनावर म्हणजे गायीची विष्ठ आहे आणि ती मात्र कशी आहे शुद्धीकारक आहे असं कस हे कसं काय हा विरोधात विरोधाभास वाटेल पण आपण जाणावं वेद कोणाकडून आलेत भगवंतांकडून आलेत भगवंत कोण आहेत परम सत्य आहे वैदिकशास्त्र अचूक आहे आणि त्यामुळे तो आदेश आपण जसाच्या तसा स्वीकारला पाहिजे तर यामध्ये आता पुढे वाचूया आपण विरोधाभास वाटला तरी आपण ते पालन केलंच पाहिजे का कारण की आ, हे जे वेदांचे आदेश आहेत ते आपल्याला जसे आहेत तसेच स्वीकारले पाहिजेत वेदांच्या आदेशांवर आपल्याला तर्कवितर्क करायचं नाहीये आपण जाणलं पाहिजे की गायीचं शेण आहे ते पवित्र आहे एवढं कळलं आता पुढे वाचूया अलीकडे आधुनिक विज्ञाने सुद्धा विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की सिद्ध केले आहे की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात यासाठी वैदिक ज्ञान हे अचूक व संशयातीत म्हणजे संशयाच्या पलीकडे असल्यामुळे पूर्ण आहे भगवत गीता आहे वैदिक ज्ञानाचे सार आहे वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही आपले संशोधन कार्य अपूर्ण असण्याचे कारण म्हणजे आपल्या आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांद्वारे संशोधन करीत आहोत नीट समजून घेऊया की हे जे वैदिकशास्त्रात सांगितले की गाईचं शेण कसं आहे शुद्धिकारक आहे जंतुनाशक आहे तर आधुनिक विज्ञानाने सुद्धा बरेच सारे प्रयोग केले आणि त्यांनाही असंच सापडलं की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण आहेत पण एका ठिकाणी असं समजवलेलं आहे म्हणजे प्रवचनामध्ये की अं गायीचं शेण केवळ जंतुनाशक नाहीये तर गायीचं शेण कसं आहे पवित्र आहे आणि त्यामुळे अं म्हटलं जातं की घर शेणाने सारवलं यज्ञस्थळी शेराने सारवलं हो हो सा uh, ते सगळं कसं होतं पवित्र होत तर केवळ जंतुनाशक असणं म्हणजे पवित्र असणं असं नाहीये जंतुनाशक तर खूप साऱ्या गोष्टी असतात आपण डेटॉल वापरतो ते जंतुनाशक आहे किंवा आता करोना होऊन गेला तर सगळीकडे आपल्याला आपण मध्ये कुठेही जात होतो तर आपल्याला सॅनिटायझर वापरायला जायची सॅनिटायझर मध्ये काय आहे अल्कोहोल आहे तर अल्कोहोल असलेलं जे सॅनिटायझर आहे ते जरी जंतुनाशक मानलं तरी ते पवित्र नाहीये तर जो गाईच्या शेणाचं गुणवत्ता कशी आहे ती जंतुनाशक तर आहेच पण त्यात आणखीन काय गुणवत्ता आहे ते पवित्र करणार आहे तर असं हे जे सगळं वैदिकशास्त्रात सांगितलेलं आहे ते ज्ञान कसं आहे अचूक आहे आणि संशयांच्या पलीकडे आहे त्याच्यावर आपण काही संशय वगैरे घेण्याची काही आवश्यकता नाहीये आहे कवितर काही करण्याची आवश्यकता नाहीये पुढे या श्लोकामध्ये या पॅरेग्राफ मध्ये आपण वाचलं की आपण संशोधन जर केलं तर आपले संशोधन कार्य अपूर्ण राहील का राहील कारण आपल्या आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांद्वारे संशोधन करीत आहोत तर आपली इंद्रिये इथे म्हटलं आहे अपूर्ण आहेत अरे आपली इंद्रिय अपूर्ण असं कसं म्हंटल तर ते नीटपणे समजून घेऊया तर पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ त्वचा तर भरी प्रत्येकाची बरीच सारी उदाहरणं देता येतील पण आपण एखाद दुसरं घेऊया आणि पुढे जाऊया तर डोळे आहेत तर डोळ्यांबद्दल म्हटलं जातं की अगदी छोट्या गोष्टी आपल्याला दिसू शकत नाही खूप दूरच्या गोष्टी अगदी छोट्या खूप जवळच्या गोष्टी दिसू शकत नाहीत खूप लांबच्याही गोष्टी दिसू शकत नाही आहेत नंतर कित्येकदा बघा आपल्या गालावर काही खालच्या बाजूला आहे तेही आपल्याला दिसत नाही आरसा वापरला तरच दिसू शकत पण प्रत्यक्ष डोळ्यांनी काही दिसू शकत नाही अगदी नाकाच्या तिकडचंही आपल्याला नीटपणे दिसत नाही असं आपण मध्ये डोळे करून बघतो तरीही काही नीट दिसत नाही आणखीन डोळ्याबद्दल म्हटलं जातं की सूर्य आहे तो कसा है छोट सका उगव तो एकदम छोटी एक असा ना सार्खा छोटा सा थाइ सारखा डिश सारा वो स्वतः सूर्यदेव कसा है प्रचंड मोटा है सूर्य आहे बरेचदा आपण काही चित्र पाहतो तर अशी चित्र काढलेली असतात की पायऱ्या पायऱ्या दिसतात आणि आपल्याला तिकडे आपण चालायला लागलो की आपल्याला वाटतं खाली पायरी आहे पण तसं काही नाही आहे खड्डा आहे असं वाटतं पण तसं नाही आहे तर अशा सारी कितीतरी गोष्टी आहेत जे आपण डोळ्याने नीटपणे बघू शकत नाही म्हणजेच काय आहे डोळे आहेत ही डोळे हे जे ज्ञानेंद्रिय आहे ते कसं आहे अपूर्ण इंद्रिय आहे तर कानाबद्दलची ही अपूर्णता सांगितली जाते की कान आहे त्याला अगदी सूक्ष्म असं म्हणजे अगदी हळू आवाजात बोललं तर कानाला समजू शकत नाही ऐकायला येत नाही समजा आपण दुसऱ्या खोली खोलीत आहोत आणि स्वयंपाक खोलीत दोन आपण वरण आणि भाताचे कुकर लावले आणि त्यांनी शिट्या द्यायला सुरुवात केली तर आपण हेही जाणू शकणार नाही की कोणत्या कुकरची शिटी झाली आहे तर अशा रीतीने काय आहे कानाचं आपण बघू म्हणू शकतो की ही अशी अपूर्णता आहे जीभ जिबेच्या बाबतीत म्हटलं जातं की समजा आपण आता रस रसगुल्ला खाल्ला आणि थोड्या वेळानी जर खीर खाल्ली रसगुल्ला खाऊन झाला आणि लगेच खिरीची वाटी घेतली तर खीर पण गोड आहे पण ती काय लागते खूप गोड लागते आपल्याला वाटत अरे ह्याच्यात साखरच नाही टाकली जर आपण संत्र खाल्लं आणि त्याच्यानंतर लगेचच साखर खाल्ली तर ती साखर आपल्याला कडवट लागते तर अशा प्रकारे काय आहे जीभ हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे ही अपूर्णता सांगितली जाते नाक आहे तर नाकाबद्दल नाका म्हटलं जात की म्हणजे आपली घ्राणेंद्रिय म्हणतात तर जर एखादा कुत्रा म्हटला तर कुत्र्याला इतक्या चटकन वास येतो इतका सूक्ष्म वा वास आहे तो येऊ शकतो जो आपल्याला येत नाही किंवा जर आपण एखाद्या खराब वास असलेल्या ठिकाणी गेलो तर आपल्याला सुरुवातीला वाटत काय वास आहे पण तिथेच थांबून जर आपल्याला काम करायचंय आणि आपण काम करायला लागलो तर थोड्या आणि आपल्याला त्या खराब वासाच काहीच वाटेन असं होतं जसं आपण अनेकदा बघा झोपडपट्टी जवळून जातो हा जसं आपण मुंबईला जात असू तर बांद्र्याची खाडी येते वांद्रेची हा त्या खाडीचा खूप दुर्गंध येतो आपण अगदी नाकावर रुमाल घेऊ पण आपण जेव्हा गाडीने पुढे जाऊ तेव्हा तिकडेच बाजूला अनेक साऱ्या झोपडपट्ट्या आहेत जिथे त्या खाडीच्या जवळचे नाले फिर जात आहेत आणि त्याच्याच जवळ लोक आरामात बसले त्यांना त्या, बस त्या वासाचा काहीच त्रास होत नाही तर अशा प्रकारे ही सगळी जी इंद्रिय आहेत ती कशी आहेत अपूर्ण आहेत आणि अपूर्ण इंद्रियाद्वारे जर आपण संशोधन केलं तर काय होणार आहे आपलं संशोधन अपूर्ण राहणार आहे आणि इथे आणखीन आपण काय वाचलं की अपूर्ण हा हेच वाचलं की आपली आपलं संशोधन कार्य अपूर्ण असण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियाद्वारे संशोधन करत आहोत ठीक आहे आता आपण पूर्ण पुढे वाचूया भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेमधून चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचाच आपण स्वीकार केला पाहिजे ज्या परंपरेचा आरंभ सर्व श्रेष्ठ गुरु स्वतः भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून झाला आहे व अनेक आचार्यांद्वारे जी खाली चालत आली आहे अशा परंपरेमधील योग्य व्यक्तीकडूनच आपण ज्ञान मिळवले पाहिजे जसं आपण भगवद्गीता वाचत जाऊ त्यात ज्ञान काय दिलं आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतूनच आपण चालत आलेलं जे ज्ञान आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे आपण जाणलं पाहिजे की आपली इंद्रिये कशी आहेत अपूर्ण आहेत बरोबर आणि पुढे काय म्हंटल की ज्या परंपरेचा आरंभ सर्वश्रेष्ठ गुरु स्वतः भगवान श्री कृष्ण यांच्याकडून झालाय आणि अनेक आचार्यांद्वारे जी खाल चालत आली आहे अशाच परंपरेतील व्यक्तींकडून आपण ज्ञान मिळवलं पाहिजे तर गुरु शिष्य परंपरा तर आहे पण ती कुठून सुरू झाली पाहिजे भगवान श्रीकृष्णांकडून सुरू झालेली पाहिजे तर भगवान श्रीकृष्णांनी चार जणांना आध्यात्मिक ज्ञान दिलं एक तर ब्रह्माजी दुसरं लक्ष्मी देवी तिसरं रुद्र म्हणजे शिवजी आणि चौथे चार कुमार ह्या चार जणांना ज्ञान दिल्यावर प्रत्येकाने काय केलं आपल्या आपल्या शिष्यांना ते ज्ञान दिलं अशा प्रकारे हे सगळं आध्यात्मिक ज्ञान जे भगवंतांकडून या चार जणांना मिळालंय त्यांनी पुढच्या पिढीला हे ज्ञान दिलं आणि अशा चार अधिकृत गुरुशिष्य परंपरा सुरू झाल्या जे ब्रह्म संप्रदाय लक्ष्मी देवीचा श्री संप्रदाय रुद्र शिवजींचा रुद्र संप्रदाय आणि चार कुमारांचा कुमार संप्रदाय अशी ही गुरुशिष्य परंपरा पुढे आली तर इथे दिल काय सांगितलंय कुठची गुरु शिष्य परंपरा हवी ज्याचा आरंभ भगवान श्रीकृष्णांपासून झाला पाहिजे आणि हे आचार्य आहेत ते कसे आहेत त्या आचार्यांपासून आली पाहिजे आणि परंपरेतील योग्य व्यक्तीकडून आपण ज्ञान मिळवलं पाहिजे तर आ, हे जे आहे ना की परंपरा गुरु परंपरेतनं आपण ज्ञान घेतलं पाहिजे तर बरेच आपल्याला ना अशी लोक भेटतात की हो आमचे आम्ही ज्यांच्याकडून ऐकतो किंवा आम्ही ज्यांच्याकडून दीक्षा घेतली आहे ना त्या गुरु परंपरा आहे आमची पण गुरु परंपरा आहे असं ते सांगतात पण त्यावेळी मग आपण काय बघायचं काय त्या गुरु परंपरेचा आरंभ भगवान श्री कृष्णांपासून झालाय का केवळ चार संप्रदायांचाच आरंभ भगवान श्रीकृष्णांपासून झालेलं आहे तर हे आपल्याला जाणणं महत्वाचं पुढे आपण आता आपल्याबद्दल आपण हे भगवद्गीता जशी आहे तशी प्रत्री प्रपादांनी लिहिली आहे तर ती वाचतो आहे तर मग ही ही जे हे जे वाचतोय ते हे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतलं आहे का आपण जाणलं पाहिजे की ही जी भगवद्गीता आपण वाचतोय आता आपल्या समोर आहे आपलं बारावं पान चाललंय आणि असंच आपण वाचत जर अठ्ठावीसाव्या पानावर गेलो हा तुम्ही काढू शकता अठ्ठावीस पान भगवद्गीतेचा पहिला अध्यायाचा पहिला श्लोक सुरू हो, होतो आहे तो ते पान आहे आपल्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला गुरु शिष्य परंपरा दिलेली आहे तर ही गुरु शिष्य परंपरा भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झाली आहे ब्रह्माजींना जे ज्ञान दिलंय म्हणजे आणि असं असं खाली खाली येत आपण जर बघितलं तर बत्तीसावा आकडा आहे त्याच्या समोर काय लिहिलंय ए सी म्हणजे अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी तर श्रील प्रभपादांनी ब्रह्माजींना जे भगवान श्रीकृष्णांनी ज्ञान दिलं त्या ब्रह्माजीच्या संप्र संप्रदायात श्रीलप्रभुपाद येतात त्या संप्रदायातनं त्यांनी ज्ञान घेतलं आहे आणि आपण हे ज्ञान जे आता वाचतो आहे ते कसं आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं आहे अधिकृत म्हणजे काय ऑथेंटिक ऑथेंटिक म्हणजे काय जे ही जी परंपरा भगवान श्रीकृष्णापासून सुरू झालेली आहे एवढं आपल्याला कळलं